नमस्कार, मी गिरीश स्वामी, तुमचं माझ्या आजच्या या भागात मनापासून स्वागत करतो. एका वधूचा बायोटा मी नेहमीप्रमाणे घेऊन आलेलो आहे. शेवटपर्यंत हा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्या वधूचा बायोटा पण तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, महत्त्वाच्या वधू आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक शेअर करा पण विसरू नका. बघा, आणखी एक महत्त्वाची माहिती मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. बघा, मी काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे की मराठा कमी शिक्षित वधूंची PDF पुस्तिका आपल्या यूट्यूब चॅनलवर मी दिली होती तुम्हाला डाउनलोड करायला. बऱ्याच मुलांनी डाउनलोड पण केली आणि व्हायलं कसं की ज्यावेळेस काही मुलांचे मला रिटर्न कॉल आले, त्यांचं म्हणणं आहे रे की सर, की बघा सर, मुलींचे जवळपास लग्न झालेत असं त्यांचं म्हणणं आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, व्हायले कसं माहिती घ्या यामध्ये, की तुम्ही काय करता की सुरुवातीला एक 5-6 मुलीला कॉल लावता आणि त्या मुलीने तुम्हाला म्हणलं की लग्न जमलं की लगेच तुम्ही काय म्हणता फोन करून की सर, मुलींचे सर्व मुलींचे लग्न झालेत, तुम्ही असं कसं काय PDF पुस्तिका दिली आम्हाला. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आम्ही ज्यावेळेस ही PDF पुस्तिका तयार करतो सर्व मुली कन्फर्म असतात, मोबाईल नंबर सहित त्यांची लग्न झालेली नसतात, म्हणजे त्या मुली सर्व फ्रेशर असतात. आणि ज्यावेळेस ती PDF पुस्तिका मी या यूट्यूब चॅनलवर टाकतो तर जवळपास बघा मॅक्सिमम मुलं त्या PDF पुस्तिकेला डाउनलोड करतात, शेकडो मुलं डाउनलोड करतात, लक्षात घ्या. आणि त्यानंतर काय होतंय की त्यांना डायरेक्टली सडनली कॉल जायला सुरुवात होते आणि त्याच्यापैकी काही मुलींचं लग्न जमतं हे लक्षात घ्या. सर्वच मुलींचं लग्न एकदम जमत नसतं हे डोक्यात टाका तुम्ही. त्यासाठी तुम्ही पूर्ण मुलींना कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट करा, कारण पूर्ण मुलींना कॉन्टॅक्ट केल्यानंतरच तुम्हाला समजेल की बाबा किती मुलींचं लग्न जमलं, किती मुलींचं लग्न जमलं नाही हे लक्षात घ्या. आणि कसं असतं की तुम्ही जरा टाईम वगैरे पाहून कॉल करत चला, कारण कसं तुम्ही कोणत्या टाईमला जर कॉल जर करताल तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे असं कोणत्याही वेळेला कॉल करत जाऊ नका आणि जरा थोडं बोलताना पण व्यवस्थित बोला, कारण बऱ्याच मुलांना बोलणं सुद्धा येत नाही, बोलता पण येत नाही, कसं बोलायचं असतं समोरच्या पार्टीला वगैरे. तर व्यवस्थित बोलत चला, कारण मुलींची पण फीडबॅक आले की बऱ्याच मुलांना बोलता पण येत नाही व्यवस्थित प्रॉपररित्या. आपला जो मुद्दा आहे तो प्रॉपररित्या मांडता यायला पाहिजे हे लक्षात घ्या आणि बरोबर बोला. आणि एक महत्वाची गोष्ट कशी की बाबा तुम्ही असं डायरेक्टली कोणत्या मुलीला फोन लावून डायरेक्टली बोलत जाऊ नका. घरातली एखादी मोठी व्यक्ती असली, वडील असू द्या, आई असू द्या, त्यांना बोलायला द्या किंवा एखादं कोणी तुमचा नातलग असेल तर त्यांना बोलायला सांगा. तुम्ही डायरेक्टली असे मुलींच्या घरच्यांना, वडिलांना किंवा आईंना डायरेक्टली बोलू नका, त्याच्यानं इम्प्रेशन बॅड पडतं हे लक्षात घ्या. काही जणांना पटत नाही, हे महत्वाचं आहे. हे काही थोड्याफार इथिक्स आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे, थोड्याफार मॅनर्स आहेत, या गोष्टी तुम्ही समजून घ्या. कारण बऱ्याच मुलांना मी पण बघितलं की ज्यावेळेस ते केंद्रामध्ये कॉल करतात त्यांना साधं बोलता पण येत नाही आणि त्यांना लग्न करायचं आहे. तर हे चुकीचं आहे, असं काही करू नका. शक्यतो कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मुलीला कॉल करतात तर व्यवस्थित बोलायला शिका अगोदर, हे महत्वाचं. शक्यतो तुम्ही बोलूच नका, जर फारच अडचण असेल तर तुम्ही बोलू शकता त्या ठिकाणी आणि तुमचा मुद्दा प्रॉपरली त्या ठिकाणी मांडा, तर हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, टाईम पाळा, मात्र ऑफिशियल टाईममध्येच कॉल करा शक्यतो. आणि सर्व मुलींचं लग्न होत नसतं एकदम हे डोक्यात घ्या. असं डायरेक्टली फोन करून मला बोलू नका की बाबा सर, सर्वच मुलीचं झालेलं आहे लग्न आणि तुम्ही मग कसं काय PDF पुस्तिका दिली, तर असं होत नाही. लग्न व्हायला वेळ लागत असतो, तर फक्त आपण एवढंच करायचं असतं की आपण सर्व बाजूने प्रयत्न करायचे असतात हे लक्षात घ्या. असं नाही की तुम्ही PDF पुस्तिका डाउनलोड करता आणि मग सर माझं लग्न व्हायलाच पाहिजे, तर असं होत नसतं. त्यासाठी चारही बाजूने प्रयत्न करायला लागतात. तुम्ही आपल्या केंद्रामध्ये जरी रजिस्ट्रेशन केलं तर हा एक प्रयत्न आहे, लक्षात घ्या. तुम्ही PDF पुस्तिका डाउनलोड करता हा एक प्रयत्न आहे, किंवा तुम्ही उपक्रमामध्ये नाव नोंदणी करतात हा पण एक प्रयत्न, लक्षात ठेवा. तुम्हाला समोर रिस्पॉन्स यायला पाहिजे. मी किंवा आमचं केंद्र कोणाला म्हणू शकत नाही की बाबा की या मुलाला मुलगी द्या म्हणून, असं नसते. लग्न म्हणजे काय बळजबरीची ही काही गोष्ट नाहीये, ती संगनमतानंच होत असती. त्यामुळे तुमचे विचार त्यांना पटायला पाहिजेत, त्यांचे विचार तुम्हाला पटायला पाहिजेत. असं डायरेक्टली मी म्हणण्यानं किंवा आमच्या केंद्राकडून कोणतरी एखादी मुलगी तुम्हाला रिकमेंड केली आणि त्यांना म्हणलं की ह्या मुलाला मुलगी द्याच म्हणून, तर असं होत नाही, तर हे लक्षात घ्या. तर जर तुम्ही नोंदणी केली नसेल केंद्रामध्ये एकदा नोंदणी करा, भरपूर स्थळं मिळतात, अनलिमिटेड स्थळं मिळतात, हे पण डोक्यात टाका, कारण आपण गॅरंटीड आणि कन्फर्म स्थळ देतो जवळपास, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला. ते पण घर बसल्या बसल्या भेटतात तुम्हाला, त्यामुळं तुम्हाला कुठे जायची गरज पडत नाही. ते करा, उपक्रमात नाव नोंदणी करा, स्पेशली मुलांना म्हणतोय मी, ते पण महत्वाचं आहे. आणि PDF पुस्तिका तर डेफिनेटली डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या दोन्ही PDF पुस्तिका, आंतरजातीय PDF पुस्तिका आणि मराठा कमी शिक्षित वधूंची PDF पुस्तिका Part 2, तर या दोन्ही PDF पुस्तिका टाकल्यात मी. जा आत्ताच डाउनलोड करा, ठीक आहे. आणि हो, एक पहिली जी PDF पुस्तिका होती त्याची लिंक मी काढून टाकली, कारण ती ऑलरेडी भरपूर मुलांनी, शेकडो मुलांनी डाउनलोड केली आहे, त्याच्यामुळे ती लिंक काढून टाकली. ती PDF पुस्तिका तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही आता, ठीक आहे. या दोन PDF पुस्तिका डाउनलोड करून ह्याच्यातून पहिल्यांदा तुम्ही ट्राय करा, ठीक आहे. तर आता आपण आपल्या बायोटेकडे जाऊया. जो बायोटेक खास तुमच्यासाठी मी आणलेला आहे वधूचा, तर तो तुम्ही लिहून घ्या. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अमृता स्वामी. जन्मतारीख 1/1/2004 आहे. जात जंगम आहे.
उंची 5 फूट 1 इंच आहे. वयोस्थिती जर बघितली तर या वधू अवैध आहेत. शिक्षण 12वी आहे. आणि कौटुंबिक जर माहिती बघितली बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई वडील असतात, त्यांना एक भाऊ आणि 3 बहिणी आहेत. आणि त्यांचा पत्ता जर बघितला तर या वधूगा प्रॉपर सांगली जिल्ह्यातील आहेत. बघा त्यांच्या अपेक्षा नक्की लिहून घ्या. बघा वराला शेती आणि स्वतःचं घर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्यांना सांगली आणि मिरज याच भागातील म्हणजे या भागातील जवळपास जे काही भाग आहेत तर याच भागातील त्यांना स्थळ पाहिजे. तर हे महत्वाचं या ठिकाणी. तर हे नक्की लिहून घ्या अपेक्षा. आणि ही झाली सर्व वधूची माहिती. मला वाटतं तुम्ही नक्की लिहून घेतली असेल. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि हो मी जेवढं तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला ते नक्की काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो. भेटतो तुम्हाला मी असायच्या का नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटासह. तोपर्यंत धन्यवाद.